वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो बकरी ठार, कोल्हापुरातील कसबा बावडा नाईकमाळा परिसरातील घटना. कोल्हापूर शहरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील महसूल कुरण वाडकर मळा या परिसरामध्ये 100 फुटी रस्त्यानजीक वनक्षेत्रातील कोल्ह्याच्या किंवा तरसाच्या कळपाने शेकडो बकऱ्यांचा फडशा पाडलेला आहे. या वन्य प्राण्यांनी घातलेल्या धुमाकूळमुळे कसबा पावडा परिसर, नाईक मळा, पवार मळा, रमन मळा परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नितीन कृष्णात वावरे, संदीप आनंद वावरे या पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर यामुळे अतोनात नुकसानीची छाया पसरली आहे. वावरे कुटुंबियांच्या वडिलांनी या भागामध्ये पारंपरिक व्यवसाय मेंढी पालन करत असताना या ठिकाणी बकऱ्यांची जंगली हिंस्र प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यामुळे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंद वावरे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्याकडे सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जातोय. माझं नाव नितीन कृष्णात वावरे. काल रात्री 3:30-3:15 दरम्यान हल्ला झालेला आहे. प्राणी का अज्ञात प्राण्यानं हल्ला केलेला आहे. आम्हाला काय त्या प्राणी एकूण तुमच्या बकऱ्यांचं किती नुकसान झालं? किती बकरी? टोटल आमची बकरी 65 होती. त्यामध्ये आता ही जवळजवळ आमची 10-12 मस्ती बळी पडलेली आणि जवळजवळ 10-15 असे भिवून गेलेले आहेत. आपलं नाव काय? माझं नाव संदीप आनंद वावरे. आणि तुमचं? नितीन कृष्ण वावरे. जवळजवळ 10-15 रात्री हा हल्ला झाला. रात्री हल्ला झालेला आहे. 3 दरम्यान. आणि हे गावोगावी आपलं बकऱ्यांचं पारंपरिक व्यवसाय पारंपरिकच आहे. बरोबर. आणि रात्री तुमच्या अंदाजाने काय हे बिबट्याचा हल्ला आहे की काही नाही? माझ्या मतानं हा कुठला तरस किंवा असा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, प्राण्याने हल्ला केला असा असा अंदाज आहे आम्हाला. आणि आम्ही काय प्राणी बघितलेलं नाही. काय ते वडील झोपलेले होते आणि काय असा आवाज आला नाही. बघतो तर बकरी इथे जागेवर होती. बघितल्यानंतर उठल्यानंतर आम्ही जरा उडकाय चालू केली तर ती फाडलेली बकरी तिच्या ठिकाणी अशी पडलेली होती. ती आम्ही गोळा करून इथं आणून ठेवली. त्यानंतर ती साधारणतः मध्यरात्री झाली. मध्यरात्री 3:15-3:30 आसपास झालेलं आहे. बरोबर. राज्य शासनाच्या जे आता ऑफिसेस आहेत त्यांची काय इथं भेट वगैरे झाली का? म्हणजे आलेले ते आता बघून गेलेले. पंचनामा वगैरे केला का? पंचनामा अजून जिल्हा परिषदचे डॉक्टर आता यायला आलेत. आम्हाला ते एक बकऱ्याचं आमच्या एक गाभण मिळली होती. बरोबर. तिथे त्या दवाखान्यात मंगळवार पेठेत घेऊन फिल्ड बाहेर काढले आणि त्याचं ऑपरेशन करून ते आता इकडे यायला आलेत आणि त्यांचे डॉक्टर आता त्याच्यातून घेणार. त्या बकऱ्यांचा पंचनामा करणार आहे. म्हणजे तुमचा एकंदरीत अंदाज आहे की हे म्हणजे कुठलाही प्राणी आहे का सांगता येत नाही? कुठलं सांगता येत नाही. महानगरी न्यूज साठी संभाजी चौगुले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.